आता एक ब्रेकिंग न्यूज आहे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना जादा आयकर द्यावा लागण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे घरातून काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते दाखवता येणार आहेत कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास मुभा दिली आहे यातून कर्मचाऱ्यांचा प्रवास आणि इतर खर्च वाचत असल्यानं त्यांना थोडाफार दिलासा मिळालाय मात्र दुसरीकडे त्यांना ज्यादा प्राप्तिकर भरावा लागणार आहे प्राप्तिकरातून सवलत मिळून कर कमी होण्याजोगा प्रवास भत्ता घर भाडं यासारख्या तरतुदी घरून काम करताना लागू होणार आहेत त्यामुळं ज्यादा कर लागू शकतो आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे बातमी आहे शिक्षकांना दिलासा देणारी कोरोना सात रोगाच्या विरोधातील लढाईमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामकाजात शिक्षकांनाही सहभागी करून घेण्यात आलं होतं या सर्व शिक्षकांना त्यातून मुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे राज्यामध्ये कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी मार्चमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली त्याचवेळी सर्व शाळाही बंद करण्यात आल्या टाळेबंदी शिथिल केल्यानंतर शाळा बंद असल्या तरी शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शालेय शिक्षण विभागानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या ज्या शिक्षकांच्या सेवा कोविड आजारासंबंधी कामकाजासाठी अधिगृहित करण्यात आलेल्या आहेत त्यांना कार्यमुक्त करण्यात यावं असे आदेश देण्यात आले त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे एक मोठी बातमी आहे मुंबईतल्या वांद्रे भागात एक रिकामी असलेली इमारत कोसळून झालेली दुर्घटनेमध्ये दोन जण जखमी झाले वांद्रे इथल्या शेर्ली ही रिकामी असलेली इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळली आहे या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले होते या दोघांची फायर ब्रिगेडच्या जवानांनी सुटका केली आणि त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर सोमवारी रात्री आठ वाजून अडतीस मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल पोलीस या ठिकाणी लगेचच दाखल झाले सध्या इमारतीचं बचाव कार्य थांबलेलं आहे तर इमारत का आणि कशी पडली याची चौकशी केली जातीय मात्र हि इमारत कोसळल्यानं पुन्हा एकदा मुंबईतल्या धोकादायक एक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आणखी धक्का एक धक्कादायक बातमी आहे पालघर इथल्या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या नंदोलिया ऑर्गॅनिक केमिकल कंपनीमध्ये काल संध्याकाळी सातच्या सुमारास एक मोठा स्फोट झालाय यामध्ये संदीप कुशवाहा याच्यासह आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला तर तीन कामगार जखमी झाले या स्फोटाची तीव्रता इतकी होती की सुमारे पंधरा किलोमीटरच्या परिसरात स्फोटाच्या आवाजानं हादरला आणि या स्फोटामुळे सालवड पास्थळ बोईसर तारापूर आणि चिंचणी या किनारपट्टीची सर्व गावं हादरली